जिंतूर तालुक्यातील अडगाव बाजार या ठिकाणी 235 जणांचं कोरोना लसीकरण झालं. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपंचायत देवसडी येथे कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गावातील 18 ते 65 वयोगटाच्या नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. यावेळी गावातील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद म्हणून 18 ते 65 वयोगटातील 235 महिला आणि पुरुषांचं लसीकरण करण्यात आलं. या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा परिषद सदस्य अविनाशराव काळे, देवसडी ग्रामपंचायतीचे सरपंच जगनराव काळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्पीकरद्वारे जनजागृती करून लोकांना कोरोना लसीचं महत्व पटवून दिलं. काही महिन्यापूर्वी गावात कोरोना रुग्ण होते, पण सध्या गावात एकही कोरोना रुग्ण नसून गाव आता पूर्ण कोरोनामुक्त आहे. काही महिन्यात पूर्वीची परिस्थिती पुन्हा गावावर ओढवू नये म्हणून त्यावरती मार्ग म्हणून लसीकरण करणं गरजेचं आहे असं जनतेला पटवून दिलं. ग्रामस्थांमध्ये लसीबद्दल भीतीचं वातावरण निर्माण होऊन ही लस 100% सुरक्षित आहे अशी जनजागृती ग्रामपंचायततर्फे करण्यात आली आहे. लसीकरणावेळी अडगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ तुषराम एडुतकर, नगरसेविका श्रीमती आडे मॅडम, आरोग्य सेवक हलकुडे, आरोग्य सहायिका श्रीमती फाळके मॅडम, शाळेचे शिक्षक खिलारे सर, टार्फे सर, आशा वर्कर वाबळे मॅडम, अंगणवाडीताई साळवे, देवसडी ग्रामपंचायतीचे सरपंच जगन काळे, उपसरपंच देवराव काळे, ग्रामपंचायत सदस्य यासह पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील नागरिकांनी लसीकरण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी गजानन काळे, News24, जिंतूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.